आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या. 7 एप्रिल ते 6 जून दरम्यान कोकण रेल्वे विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडल्या जाणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाचा निर्णय. धाराशिवमधील तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमेनिमित्त अतिरिक्त बसेसची व्यवस्था. बस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द. जळगावमध्ये कापूस दरवाढीच्या आशेनं कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून दर वाढवण्याऐवजी आता कमी झाल्यानं शेतकरी हतबल. जळगावच्या वरणगावामध्ये भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांसह भाजप पदाधिकाऱ्यांचं देखील आंदोलन. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी. नंदुरबारच्या खापर उपकेंद्र ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाडामुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित. शेती पिकांना पाणी नाही. नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 48 भरारी पथकांची नियुक्ती. आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नियुक्ती. भंडाऱ्यामध्ये पवनीच्या जंगलामध्ये वाघाच्या हल्ल्यात इस्माचा मृत्यू. आठवड्याभरामध्ये दुसरी घटना. परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. नाशिकच्या मालेगावमध्ये रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता ऍक्शन मोडवर रूट मार्च करत नागरिकांना शांततेचं आवाहन. नागपूर विमानतळावरून 8,81,00,000 रुपयाचं ड्रग जप्त. सापळा रचत सीमाशुल्क विभागाची कारवाई. एक आरोपी देखील ताब्यात.